सामना सुरू करायचा आहे। हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा असेल। दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी, दोन्ही पंचांच्या माहितीसाठी शशिकांत थळे यांना आपण सन्मानित करतोय। लखन पाटील यांचे अगदी जवळचे मित्रच आपण म्हणू शकतोय। त्यानंतर 12वेचे सन्माननीय अविनाश ढोणे यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं, आणि लखन पाटील यांना विनंती करतोय की ढोणे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं। 12व्या गावचे समाजसेवक शशिकांत अविनाश ढोणे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय। थँक यू सो मच योगी पाटील अँड राहुलजी भोईर सर। तर बघा, मेन रोड मुख्य प्रवेशद्वारावर ज्या गाड्या पार केलेल्या आहेत, मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय। ऑटो आम्हाला दिसत आहेत, येस ऑटो दिसते, प्लीज कोणाचे असेल आपण पार्किंग झोनमध्ये ती पार करा। दरम्यान क्वार्टर फायनलची लढत सुपर 3 ही लढत आपण पाहतोय। माऊली स्पोर्ट्स सामने विरोधात जय बजरंग भावाले बी या दोन संघादरम्यान भरपूर चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे। ही लढत मात्र ट्रॉफीस पात्र। तर या स्पर्धेला देण्यासाठी या ठिकाणी शुभागमन होतोय। खांडवळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय विवेकशेट पाटील अर्थात बिवडी पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव पाटील यांचे पुत्र आहेत। तुमचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय विवेकशेट पाटील, वेलकम, सुस्वागतम। येस, सामन्याला सुरुवात करायची या ठिकाणी सूरजनं पहिल्याच बॉलवर इथे विकेट मिळवली आहे। सत्यमची एक इनफॉर्म फलंदाजाला इथे बाद केलं। ह्याही वेळी बॉल हवेमध्ये आहे, परंतु गॅप खूप मोठी आहे, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने। 4 धावेसाठी हा चौकार, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅट्समन अरुणच्या माध्यमातून। पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, परंतु त्या विकेटचा कुठल्याही प्रकारे मी म्हणेल दबाव घेतलेला नाही आहे। अरुणनं आपल्या स्वभावी खेळाला इथे सुरुवात केली आहे। सौकाराच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं, संघाच्या धाव संख्येला देखील आता सुरुवात होतीये। जय बजरंग भापाले बी क्रिकेट संघासमोर जर तुम्हाला फाईट करायची आहे ना, तर 3 ओव्हरमध्ये तुम्हाला 35 ते 40 जवळ पहाव्यास लागतील। ट्रॉफीज पात्र ठरणारी लढत आहे। जिंकणारा संघ मात्र खाली हात जाणार नाहीये। इथे डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित, चांगला प्रयत्न केला। वेदांत त्या ठिकाणी सज्ज होता आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात। प्रयत्नांना मी म्हणेल 100% द्यावे लागेल, ज्या प्रकारे त्याने झोकून दिलं होतं अक्षरशः त्या बॉलवर। 2 धावा इथे मिळाल्या, धावफलक 6 जाऊन पोहोचले। सागर आला तिसऱ्या क्रमांकावर। खरं तर मागच्या मॅचमध्ये सागरने एक षटकार ठोकून मॅच फिनिश केली होती। सत्यमने फार चांगला खेळ दाखवला होता जय हिंद देवरुंगच्या विरोधात, परंतु आता ह्या मॅचमध्ये सत्यम 0 बाद झाला। तो दबाव आता जरूर पाहायला मिळाला माऊली स्पोर्ट्स सामनेवरती। लिमिटेड ओव्हर यावेळेचा हा बॉल इथे फ्लिक केलाय, जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका पाहायला मिळतोय। बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावेसाठी हा खणखणीत चौकार, ग्रेट शॉट।
सूरज केनेचा हाफ ट्रॅकर बॉल इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. पूर्णपणे फायदा उचलला, रेडी होते अक्षरशः. गोलंदाजाची लेंथ रीड केली आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. अशा धून जरा वाजवत चला, जेणेकरून अशा धून ऐकून कुठेतरी शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारे दिवंगत दिबा पाटील आणि खऱ्या अर्थानं भूमिपुत्रांचा तो आपण जोश पाहिला. विमानतळासाठी भर पावसामध्ये भरपूर दूरवरनं भूमिपुत्र आले होते त्या लढा देण्यासाठी. या दरम्यान पारितोषिक लागलंय. बोलत यार विकेश ओव्हर द विकेट ने विकेश सहा बॉल स्विंग केला ऑन साइड ला, फटका चांगला पाहायला मिळते. परंतु वा काय झेल स्वीकारले वेदांतनं, दर्जेदार एक हाय क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतोय आता दोन्ही संघांच्या माध्यमातून. ग्रेट कॅच, बॅट्समन आउट. सुरक्षित हातांची झोळी आहे जय बजरंग बाबाले बीचा आपण विचार केला तर. नवीन फलंदाज आता ऋषी आलाय, ज्यानं आज दिवस गाजवला अक्षरशः तो ऋषी आता मैदानामध्ये एंटर झालाय. विकेश विकेट मिळवली आहे विकेशनं. यावेळेस हा बॉल भरपूर चांगल्या लेंथ वरती अलॉंग द ग्राउंड चाललाय डी मिड विकेटला. वेदांत सज्ज आहे, आज वेदांतकडे भरपूर बॉल जात आहेत आणि चांगली फिल्डिंग देखील त्यांना दाखवली आहे. एकच धाव मिळाली आहे. आता ही भरोशाची जोडी आहे. ह्या जोडीवरती यांना पूर्णपणे असेल टीम माऊली स्पोर्ट ऑमनेची. या जोडीला आता खेळ करणं फार गरजेचं आहे. सागर आणि ऋषी, खरं तर माऊली स्पोर्ट आमनेचा विचार केला तर सागर हे माऊली स्पोर्ट आमनेची ओळखच आहे. तो ज्या ज्यावेळी चालतो ना त्या त्यावेळी त्याचा संघ फार पुढे जात असतो टुर्नामेंटमध्ये. आज खरं तर प्रदर्शन एवढंसं चांगलं राहिलं नाही आहे आणि गरज देखील मी म्हणे त्याची पडली नव्हती, कारण ऋषीनं फार चांगला खेळ केला होता. विकेश ओव्हर द विकेट ना ऋषी साठी हा बॉल फटका फसला, बॉल हवेमध्ये, झेलची संधी होती कव्हरला त्या ठिकाणी, झेल झाली आहे. ड्रॉप दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल, धाव बाद, कॉलिंग चुकीची. हा कुठेतरी मी म्हणेल मोठ्या सामन्याचा दबाव आहे. क्वार्टर फायनलची मॅच, सुपर थ्रीसाठी लढत, ट्रॉफीज पात्र ठरणारी लढत आहे. मोठ्या मॅचेसमध्ये ना असा दबाव प्रत्येक खेळाडूवरती असतो आणि तो दबाव प्रत्येक जण झेलत नसतो. ह्याही वेळी फार चांगला शेंडू आला होता पंचांचा. यस इशारा आला, डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. विकेट कीपरकडनं चूक झाली आणि त्या दरम्यान एक धाव मिळेल. आय थिंक बॅटची एज होती. यस, झेल ड्रॉप झाली आहे सागरची. ही संधी मिस केली आता विकेटकीपरनं, कारण ऋषी देखील झाला होता आणि त्याच्यानंतर आता एक मात्र फलंदाज होता तुझ्याकडे अपेक्षा होती आणि तो देखील इथनं बाद होऊ शकला असता जर ही झेल झाली असती तर. नवीन फलंदाज किरण आलाय. विकेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळी सहा बॉल
क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचं होतं. खरं तर ज्या प्रकारे संपर्क फलंदाजाला हवा होता त्या प्रकारे संपर्क साधता आला नाहीये बॅटाने बॉलमध्ये. एकच धाव मिळेल, धावफलक एका धावीने पुढे सरकत असताना 21 वर. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज केनेनं 17 धावा खर्च केल्या, फार महागडी ओव्हर पाहायला मिळाली. परंतु विकेश मुकादम भरपूर चांगला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या सीझनचा विचार केला त्यानं पुन्हा एकदा आपल्या नाव लौकिकाला साजेश काम करून दाखवले आपल्या टीमसाठी. परत विकेट वेगवान तेज तर्रार गोलंदाजी करण्यासाठी माहेर आहे आणि सागर देखील इथे माहेर आहे मोठे फटके मारण्यासाठी. समोर अगदी उडवला हेलिकॉप्टरच्या अंदाजाने शेंडूला फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. थँक्यू. बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या प्रेक्षकांनी झेल स्वीकारले. येस या दादा आपण यायचंय प्राईज घेण्यासाठी. आयवा कॅशसाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे. बघा ज्याने झेल घेतली आहे तोच येणार आहे. आम्ही लाईव्हमध्ये पाहिलंय ज्यांनी झेल स्वीकारलंय त्यांनीच यायचं आहे, दुसरा कोणाला पाठवू नका. येस जय विकास यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राईज मिळेल झेल घेणारा त्या प्रेक्षकाला. धावसंख्या षटकाराच्या सहाय्यानं वेगाने पुढे सरकले 27 वरती. फार चांगली ओव्हर होती परंतु शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. योगेश आलाय तिसरे षटक टाकण्यासाठी. योगेशचा हा बॉल हाफ ट्रॅकर होता, फायदा उचलता आला नाही. वेग देखील तितकासा नव्हता. राऊंड विकेट ने गेले, अँगल क्रिएट करणारा हा चेंडू आला. टॉट बॉल आईवा कॅश इथे पकडले आमच्या प्रेक्षकांनी. या आपण फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. किरण चूक करतोय या वेळी, मात्र किरण चूक करतोय. सागर आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, ज्याच्या बॅटमधनं चांगले फटके आपण पाहिलेत त्याला स्ट्रायकिंग एंड देणं इतनं गरजेचं आहे. परंतु इथे चुकी करताना दिसलाय. सलग 2 निर्धाव आपल्याला पाहायला मिळतील. योगेश चांगली गोलंदाजी करतोय दबावाच्या स्थितीमध्ये, कारण सुरुवातीला दोन्ही गोलंदाजाने धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या गोलंदाजावरती थोडासा दबाव होता आणि त्या दबावाच्या परिस्थितीमध्ये ना गोलंदाज योगेशने फार चांगला खेळ दाखवलाय. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा किरणसाठी सलगचे 2 निर्धाव. तिसरा आता इथे ड्राईव्ह केला. ही चर्चा करत होतो की एक सिंगल कम्प्लीट करून सागरकडे स्ट्रायकिंग एंड कसं येईल या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं होतं. परंतु 2 डॉट गेल्यानंतर तिसऱ्या बॉलवर आता हा धडा शिकलाय आणि धावफलक एका धावीने पुढे सरकले फलकावरती 28. गोलंदाजाची देखील प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावं लागेल योगेशचं, ज्या प्रकारे त्याने चेंडू अगदी लाईन आणि लेंथवरती पिचिंग केले. सूरज केने समोरच्या टीममध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे, त्याला थांबवण्यासाठी त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी माऊली स्पोर्ट्स नेला. इथनं आता 1 ते 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 35 ते 40 पर्यंत जर स्कोर गेला तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल. दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लाभली आहे असे रोहिदासजी पाटील यांचं शुभागमन झालंय. मी आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करेन या स्पर्धेमध्ये. वेलकम योगेश. 6 बॉल अगदी पहिलं लाईन चुकीची आहे, म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली, धावफलक अवांतरच्या मदतीनं आता 29 वरती जाऊन पोहोचलाय. योगेश 6 बॉल स्विंग या ना मिस. चांगली लाईन कोण क्रिएट करतो ना त्या कोणला कट करता येत नाहीये फलंदाजांना सहजासहजी. अगदी आपण पाहिलं तर जो गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट नेतो तो अँगल येतो ना त्या अँगलला कट करणं तितकंसं सोपं नसतं. आणि विथ द अँगल जर तुम्हाला खेळायचं तर क्रॉस बॅट खेळणं गरजेचं आहे. स्ट्रेट बॅटने तुम्ही चांगला फटका नाही खेळू शकत आणि तेच पाहायला मिळते. काय गोलंदाजी होती एकदा त्याला व्हायला सव्या गोलंदाजासाठी, कारण सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजाने भरपूर रन्स खर्च केल्या होत्या. इथे कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक इथे योगेशनं करून दाखवलाय. म्हणजे योगेश किती महत्वाचा खेळाडू आहे जय बजरंग भावले बीचा हे आता पाहायला मिळालंय संपूर्ण दिवसभरामध्ये. मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो धावसंख्या मात्र स्थिर आहे. इथे फुल टॉस आहे, स्लॉग स्वीप केलाय, बॉल चाललाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चार धावा मिळतील आणि इथे सुरेख षटकाची समाप्ती झाली जरूर शेवटच्या बॉलवर आला टीमची टोटल एकंदरीत जाऊन पोहोचली आहे 33 वर टार्गेट असेल सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी जय बजरंग बाबाले बी ला 34 धावसंख्येच 34 रन्स टू विन तर मित्रांनो आपण या ठिकाणी लेकी ड्रॉ करणार आहोत तर मकरंद स्पोर्ट मुठबल संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण जो आमचा मुख्य व्यासपीठ आहे त्या ठिकाणी यायचं आहे तर पहा मित्रांनो 3 ड्रॉ असणार आहेत एका ड्रॉवर नाव असेल मकरंद स्पोर्ट मुठबल एका ड्रॉवर नाव असेल संजय स्पोर्ट साबद आणि एकावर नाव असेल विनर टीम तर इथे मात्र साफसुत्र आहे ड्रॉ पहा मित्रांनो आम्ही या 3 ड्रॉ इथे पाडणार आहोत आणि कॅप्टनला सांगणार आहोत की तुम्ही आपापल्या हातामधून एक चिठ्ठी उचलायची आहे तर असं मी प्रथम तास पाहतोय की इथे मात्र कुठल्याही प्रकारचा तुमच्या मनात शंका राहणार नाही ह्यासाठी आपण कॅप्टनलाच विनंती करू की आपण प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलायची आहे जी एक चिठ्ठी खाली राहणार आहे तो संघ थेट लेट संजय स्मृती चषक 2022 अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल तर दोन्ही संघाचे ड्वेलमेंट आहेत कुठलाही अडथळा येते मात्र येणार नाही आणि तर मी ड्रॉ उतरण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो या संजय स्पोर्ट साबद संघाचे कॅप्टन हेमंत आहेत आणि त्यानंतर ललेश आहेत मकरंद स्पोर्ट मुठबल संघाचे कॅप्टन जी चिठ्ठी खाली राहील तो संघ थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल तर लक्षात घ्या जी माझ्या हातामध्ये चिठ्ठी आहे तो संघ थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि तो संघ आहे 1-1 गेट फ्री विनर टीम अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल म्हणजे सेमीफायनलचा टॉस आपण लगेचच करणार आहोत संजय स्पोर्ट साबद विरुद्ध मकरंद स्पोर्ट मुठवल ललेश आपण टॉससाठी यायचा आहे आपण लगेचच नाणेफेकी करू कारण तुमचा आणि संजय स्पोर्ट साबद संघामध्ये सेमीफायनलची मॅच होणार आहे पोचवायचं आहे क्षेत्ररक्षण तर ओके दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा मान्यवरांचा आभार टॉस जिंकलाय मकरंद स्पोर्ट मुठबल संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय थँक्यू 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 सो मच पहिला चेंडू अपील देखील झाली डॉट चेंडू वाला जिंकणारा संघ असेल मेगा फायनल मध्ये मग तो कुठला संघ असणार आहे जे बजरंग क्रिकेट संघ भावाले बी संघाने देखील खूप चांगला खेळ केला मैदानाच्या चारही बाजूने भरपूर प्रेक्षक देखील पाहायला मिळतात खोदून काढल्या फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळले आहेत इथे आउटफील्ड मध्ये कोणीही फिल्डर उपस्थित नाहीयेत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिथिल चार धावा पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून ज्यांचा तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः गोड आवाज ऐकला असे माझे मित्र समालोचक व्हॉइस ऑफ जून नांदुरकी समीर ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत तर मी मिस्टर लखन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण समीर ठाकरे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे मित्रांनो समीर ठाकरे समालोचन तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज त्याच्यासाठी काही जोरदार टाळ्या पाहायला हरकत नाहीये यू टॅलेंट युवा आहे परंतु भरपूर टॅलेंट त्याच्याकडे आहे आणि त्यांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद समीर आपण विनंतीस मान देऊन या स्पर्धेमध्ये सहभाग झाला त्याबद्दल तुमचं मी आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय ओ टू यू
राहुल भोईर। थैंक यू समीर, अप्रतिम समालोचन अपन दरमियान ऐकल, सुंदर समालोचन। पहिल्या दिवसापासून समीरचं आपण ऐकलं, त्यांचा देखील मनापासून आपण करूया आभार व्यक्त करूया। जाऊया माझ्या देशाला भारत। टार्गेट या मॅच मध्ये एकूण विजयासाठी बनवायचा आहे 34 धावा, एक चौकार देखील आला आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद देखील झाला। लगेचच रिप्लाय दिला मैदानाच्या चौबाजूने। आपण बघतो मगाशी देखील आपण उल्लेख केलं की भरपूर प्रेक्षक ऑडियन्स आपल्याला पाहायला मिळतात, कारण का अप्रतिम क्रिकेट टूर्नामेंट पाहायला मिळते। नक्कीच वर्षानुवर्ष ही स्पर्धा मात्र भरपूर उंची गाठी आहे, भरपूर मेहनत भरपूर परिश्रम घेत आहेत आणि एक अप्रतिम एक क्रिकेट टूर्नामेंट पाहायला मिळते। मध्य विकेट ना चांगला चेंडू होता, अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र तेवढी चांगली फिल्डिंग, चांगलं क्रिकेट। डॉट चेंडू संजीवनीचं काम करणार आहेत माऊली स्पोर्ट्स आमने टीम साठी। डॉट चेंडू मात्र जेवढे येतील तेवढं संजीवनीचं काम केलं जाईल, मतलब दुसऱ्या बाजूला जेवढे डॉट चेंडू मात्र जे बजरंग स्पोर्ट्स भावालय संघ बी या मॅच मध्ये खेळल तेवढा प्रेशर तेवढा दबाव मात्र येणार आहे। आणि आता मात्र प्रयत्न सुरू झालेत, पहिले षटक देखील भरपूर महत्वाचा असणार आहे। गोलंदाज सागर फुलवर एक प्रतिमा खेळाडू आहे, सोबत विकेट ना बन्नाट वेगाना चेंडू होता, आताच मी उल्लेख केला सागर फुलवरेचा, एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि एक चांगला खेळाडू आहे। आणि आता मात्र आपल्याकडे असलेलं कौशल्य सिद्ध करत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये जिंकणारा संघ मेगा फायनल खेळणार आहे, ग्रँड फिनाले खेळणार आहे, त्यासाठी आता मात्र 100% कमिटमेंट द्यावी लागेल। आता मात्र इथनं या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि तो प्रयत्न सुरू झालाय। चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच होता, एक धाव मिळेल डिक्लेअर सिंगल ना संघाची, धाव संख्या एक ना जाती आहे पुढे, धाव संख्या धावपलकावरती 5 आहे आणि एकूण पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला। दुसराच बॉलवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर काय सागर फुलवरेनं गोलंदाजी केली, काय कमबॅक केला या मॅच मध्ये, त्यानं बन्नाट वेगानं गोलंदाजी केली आणि सुंदर हा षटक आपल्याला पाहायला भेटला। चला वेळ कमी घ्या प्लीज, अजून एक आपल्याला सेमीफायनल खेळवायची आहे आणि त्याच्यानंतर एक मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला कम्प्लीट करायची आहे। त्वरा करा, घाई करा, जास्त वेळ घ्यायचं नाही आहे, प्लीज आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे। माऊली स्पोर्ट्स क्रिकेट संघ आमन्या संघाची धाव संख्या तर चला जाऊया माझ्या देशाने फटका हवेता, मी सामिंग शॉट, झेलची संधी आणि ही संधी गमावली, संधी येत नसते, मात्र आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं आणि आता मात्र ही संधी गमावली आहे। प्रत्येकी झेल महत्वाची असते, प्रत्येकी विकेट महत्वाची असते, प्रत्येकी धाव महत्वाची असते, ही मॅच आता मात्र खूप महत्वाची आहे आणि झेल मात्र ड्रॉप झाली आहे। इथनं एक धाव मिळते, मात्र इथनं जीवनदान मिळतोय फलंदाज वेदांतला, मात्र सूरज केंद्रला विसरून जमणार नाही, एक चांगला फिनिशर आहे। ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 49 नॉट आउट बनवल्या होत्या, बन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे आणि मात्र त्याची फलंदाजी आपल्याला ह्या देखील मॅच मध्ये चांगली कदाचित पाहायला मिळेल। मात्र समोर आता बघतो आपण माऊली स्पोर्ट्स आमने संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेचा फटका सुंदर आहे, सॅन डन डिलिव्हर पाठवला चेंडू या दरम्यान लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धडक षटकार। स्क्रीन वरती जे बसले दादा डोपीवाले भाऊ, बघा ती गॅलरी नाही आहे मित्रा, प्लीज ती गॅलरी नाही आहे दादा, आपल्याला खाली उतरायचंय प्लीज, खाली उतरा आपण लवकर, मग कोण काय करेल
निकोन काय नाही असा मात्र नेम नाही असतात प्रेक्षक असतात हौशे असतात गौशे असतात नवशे असतात भरपूर प्रेक्षक असतात आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेनं सूरज केंद्रेने मात्र ठोकला षटकार आणि षटकारानं आता मात्र मॅच मध्ये झाला कमबॅक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल महामुकाबला बाकुला झोन कट केलाय एक धावीत न मिळेल सिंगलनं संघाचे धावसंख्या एकनं पुढे जाते धावसंख्या धावपलकावरती एकूण 13 धावा आपल्याला दरम्यान पाहायला मिळतील भरपूर प्रेक्षक भरपूर ऑडियन्स देखील मॅचचा मात्र आनंद घेतात सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सुंदर हा सभा मंडप तुम्हाला पाहायला मिळतं अप्रतिम नक्कीच सर्वांनी मार्क्स देखील लावले त्यांचा देखील मनापासून आभार कारण का सर्वच सर्व मार्क्स लावून इथे उपस्थित आहेत या दरम्यान अंड्रम बॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला हा चेंडू तसाच मात्र काही टॅप झाला एक सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे धावपलक जाऊन पोहोचल्या 14 आकड्यावरती आमच्या सोबत छत्रपती आहेत जन सुंदर समाल या दरम्यान आमच्या समालोचकांची भरपूर चांगली साथ त्यांनी दिली आहे जेणेकरून ते चांगले गुणसंख्या लेखक आहेत आणि त्यांनी सुंदर साथ मात्र आमची पहिल्या दिवसापासून दिली आहे त्यांचं मनापासून आभार संघाची धावसंख्या 14 वरती आहे आता मात्र 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी 20 धावीची गरज आहे हे दोन चेंडू खूप महत्वाचे असतील या मॅच मधील राऊंड विकेट सूरज टॅकिंग समोरच्या दिशेने पाठवलाय पाठवलाय हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरज केने मात्र कसला थांबतोय मैदानाच्या आतमध्ये त्यानं मात्र जी बॅटिंग केली महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या क्षणाला येतोय हा लईबारी षटकार दरम्यान षटकाराच्या मदतीनं इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल 7 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी या मॅच मध्ये एकूण बनवायच्या धावा 14 इक्वेशन आहे मी मगाशीच उल्लेख केलं सूरज शेनेचा तो भन्नाट फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये त्यानं अक्षरशः हा मैदान धनानून सोडलाय मैदानाच्या चारही बाजूने चौफेर त्याने फलंदाजी केली आहे तो आता मात्र साकिंग गेनला आहे भावाली टीमची आन बान शान सूरज केन्या साकिंग इन हा चेंडू महत्वाचा आहे 7 चेंडू 14 गरज आहे रिदम मध्ये चुकलेत अंपायरचा इशारा डेड बॉल सात चेंडू 14 धावेची गरज आहे हा चेंडू महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे फुलर लाईनचा होता खोदून काढला फटका धाव एकच घेतली जाईल एकच धाव घेतली जाईल 100% कमेंटमेंट आपल्याला पाहायला मिळते कारण का सूरजला स्ट्राईक हवी आणि आता मात्र तोच त्यांनी प्रयत्न केला शेवटच्या बॉलवरती त्यांनी एक धाव घेतली आता समीकरण 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 13 धावीची गरज आहे मॅच अजूनही संपली नाहीये सामना अजूनही संपला नाहीये अजूनही इथनं कुठलीही टीम जिंकली नाहीये अजूनही इथनं मात्र कुठलाही टीम ना या दरम्यान संघर्ष सोडला नाहीये मैदानाच्या आतमध्ये दरम्यान या ठिकाणी सावत गावचे समाजसेवक सन्माननीय अरुणजी पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन असताना पण व्हायचं आहे तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो आपण पाहता स्वर्गीय संजय स्मृती चषक 2022 आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि या मान्यवरांचं मी आयोजक संजय स्मृती सावत यांच्या वतीने मनोस्वी हार्दिक स्वागत करतोय सहा चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 13 धावीची गरज आहे जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाहीये तोपर्यंत धीर नाही सोडायचा असं म्हटलं जातं आणि धीर सोडला तर इथनं विजय प्राप्त करणं येणार नाहीये मित्रांनो तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे नरेश दादा टेलिकास्ट सुरू आहे प्लीज या ना तुम्ही इकडे भरपूर जागा आहे टेलिकास्ट सुरू आहे लाईव्ह टेलिकास्ट सुरू या सगळ्या गोष्टी बोलणं योग्य वाटत नाहीये थोडं सहकार्य करा दादांनो तुम्ही सहकार्य केलंय
तीन दिवस अजून काही तास राउंड विकेट बॉटमनचा सुंदर वापर ऑनड्रेसचा फटका तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत फिल्डिंग चांगली झाली उचलून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने केला दोन धावा इथं कंप्लीट केला जात आहेत प्रत्येकी धाव महत्वाची आहे प्रत्येकी इथं विकेट महत्वाची आहे प्रत्येकी चेंडू महत्वाचा या मॅच मध्ये आणि आता मात्र परिस्थिती इथे आपल्याला गंभीर पाहायला मिळते गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर उभं राहून खेळ करणाऱ्याला बाजीगर म्हणतात आणि आता मात्र इथे परिस्थिती गंभीर आहे इथे खंबीर राहावं लागेल आणि जो खंबीर राहील जो परिस्थितीवरती मात देईल जो परिस्थितीला आता मात्र झेलेल जो संकट झेलेल तो मात्र इथनं विजय होईल विजय मिळत नसतो विजय सहजासहजी मिळत नसतो तो बाजारात विकत देखील मिळत नाही आणि इथे मात्र विजय मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतील फटका सुंदर आहे ऑफसाइडला क्लासिकल सुपर फटका आपल्याला पाहायला मिळतोय काय शॉट होता ब्युटिफुल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय स्लॅश करत असताना वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडूला पाठवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार लई बारी षटकार क्लासिक ला खेळाडू में प्रोटेन्शियल अशा कडा भरपूर आहे ताकद या खेळाडूकडे भरपूर आहे क्लास या खेळाडूकडे भरपूर आहे आणि तो क्लास दाखवत असताना चार चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी पाच धावीची गरज आहे मॅच संपली नाही आहे मात्र इतना सूरज केणी कसला थांबतोय थांबण्यासाठी मी आलोच नाहीये मी जिंकण्यासाठीच आलोय मला जिंकायचंय मैदान मला जिंकून द्यायचं माझ्या टीमला जिंकायचं आहे माझ्या गावकऱ्यांना आणि त्यासाठी आता प्रयत्न वेळ कमी घ्या आणि फिल्डिंग लावा मॅच क्रुशियल आहे मी समजू शकतो मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे चार चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी पाच धावीची गरज आहे चार चेंडू पाच धावा कुठला संघ असेल मेगा फायनल मध्ये आमने की भावाले की आमने प्रश्न भरपूर निर्माण झाले या प्रश्नांची उत्तर कोण देणार चार चेंडू या येणारे काही चेंडू मॅच आहे सांगता येणार नाही भागीत करणं मूर्खपणा ठरेल अंदाज जाऊ शकतो राउंड विकेट ना पुढचा बॉल फुल टॉस आहे फटका सुंदर डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर आहेत फिल्डिंग चांगली झाली उचलून फेक करेपर्यंत दुसरीचा प्रयत्न केलाय इतना कमी पडले थोडेसे कमी पडले वेगवान थ्रो येणं गरजेचा होता क्विक थ्रो येणं गरजेचा होता आता जीव होतावा लागेल या मॅच मध्ये 100% कमिटमेंट द्यावी लागतील जे काय झालंय त्या गोष्टीचा विचार करत बोलली तर जिंकता येणार नाहीये जिंकायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल आणि आता मात्र काही चेंडू मध्ये इतना जर चांगली गोलंदाजी झाली तर मॅच अंतिम बॉल पर्यंत येईल सामना अंतिम चेंडू पर्यंत आला तर मात्र विजय प्रेक्षकांचा होणार कारण का प्रेक्षक भरपूर संख्येने आलेत मॅच कोणीही जिंको मात्र मॅच मध्ये चुरुस होणं गरजेचं आहे मॅच मध्ये चांगला खेळ होणं गरजेचं आहे तो खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आला असतो आणि तो प्रयत्न आता मात्र या मॅच मध्ये या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय इक्वेशन नक्की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय तीन बॉल शिल्लक आहेत विजयासाठी फक्त तीन मानवाचे आहेत सूरज केन साकिंग एनला खराब चेंडू आणि ही चूक महागात या क्षणाला झालं तर काय झालं तीन चेंडू आता शिल्लक आहेत विजयासाठी एकच धाव बनवायची मी मग अशी देखील म्हटलं तुम्हाला 100% कमिटमेंट द्यायची असते एखादी चुकी महागात पडते आणि एखादी चूक पुरीची असते स्पर्धेतनं बाहेर होण्यासाठी किंवा सामना गमवण्यासाठी आणि ती चूक केली ही भरपूर मोठी चूक झाली तीन बॉल मध्ये तीन बनवायच्या होत्या आता तीन मध्ये एकच बनवायची सूरज आहे मैदानाच्या आतमध्ये अजून एक चूक आणि सामना संपला सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला अभिनंदन मेगा फायनल मध्ये जयभावल क्रिकेट संघ बी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या आता मात्र नक्कीच अगेन्स्ट कुठला संघ असणार आहे दोन टीम मध्ये टॉस देखील झालाय जाऊया आपण देऊया सामना समान मॅच आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल योगी पाटील आपल्यासोबत असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये थँक्यू सो मच थँक यू सो मच राहुल भोईरे अभिनंदन जय बजरंग स्फोट भावाले बी अतिशय जबरदस्त खेल सुरेश केणेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि हार्ड लक सुरेन दलवी आणि हार्ड लक मावली स्फोट आमने तर मुठवलगावचे विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय उत्तमजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थिती त्यांची झालेली आहे तर विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण पाहिजे